श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रमात सातारा जिल्हा परिषद आघाडीवर जिल्ह्यातील पाच हजार जलस्रोतांची तपासणी पूर्ण कौशल्य विकास योजनेला जिल्ह्यातील युवकांकडून पसंती यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा पाण्याचा योग्य वापर करणं आणि पावसाचं पाणी अडवून मातीत जिरवण्यासाठी प्रयत्न करणं या अनुषंगाने जाहीर केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रमात सातारा जिल्हा परिषद आघाडीवर आहे जिल्ह्यातील एक हजार एकशे सत्तर गावांमध्ये ग्रामपंचायत निधीतून जल पुनर्भरण करण्यात येत आहे यात पाटण तालुका आघाडीवर असून तिथे एकशे चौऱ्याऐंशी ठिकाणी हा उपक्रम यशस्वीपणे सुरू आहे फलटण तालुक्यातील एकशे एकतीस पैकी एकशे तीस गावांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट बसवण्यात आली आहे सुरक्षा हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत सर्व जलस्रोतांचं जिओ टॅगिंग पाणी गुणवत्ता परीक्षण तसंच हर घर जल या मोबाईल ऍपद्वारे सर्व पाणीपुरवठा योजनांची आणि साधनांची माहिती संकलित करण्यात येत आहे जिल्हा प्रशासनाकडे सात हजार दोनशे अकरा सार्वजनिक जलस्रोतांची नोंद असून त्यापैकी पाच हजार जलस्रोतांची तपासणी पूर्ण झाली आहे यासाठी ग्रामसेवकांची आणि गाव पातळीवर नेमलेल्या जलसुरक्षकांची मदत घेतली जात आहे केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक गाव आणि त्यालगतच्या जमिनींची मोजणी ड्रोनद्वारे करण्यात येत आहे या योजनेतून जिल्ह्यातील सात तालुक्यातील एकशे त्र्याऐंशी गावातील जमीन मोजणी पूर्ण झाली आहे मोजणी पूर्ण झाल्यानंतर गावनिहाय नकाशे आणि ई प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात येत आहे कोरोना काळानंतर शासनाच्या कौशल्य विकास योजनेला युवकांकडून पसंती मिळत आहे या योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील नऊ युवकांना नोकरी मिळाली असून एक हजार एकशे सत्याऐंशी युवकांनी स्वयंरोजगार सुरू केला आहे त्याचबरोबर स्टार्टअप योजनेला देखील युवकांकडून प्रतिसाद मिळत आहे नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या विविध प्रकारचे दाखले परवाने आणि प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारनं महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट ऍप विकसित केलं आहे याचा लाभ जिल्ह्यातील एक हजार चारशे ब्याण्णव ग्रामपंचायतींमधील पंधरा हजार पाचशे सहासष्ट नागरिकांनी घेतला आहे पुढील शैक्षणिक वर्षात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे पहिल्या टप्प्यात चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे यासाठी सर्व महाविद्यालयांचं शैक्षणिक आणि प्रशासकीय होणार आहे दोनशे ब्याऐंशी महाविद्यालयांमध्ये त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे हंगामी स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात नुकतीच सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली यासाठी शिक्षण विभागानं दोन हजार सातशे पंचेचाळीस बाल रक्षकांची नियुक्ती केली होती सर्वेक्षणानंतर आढळलेल्या मुलांना नजीकच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला दगड खाण किंवा वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांचा यात समावेश आहे पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी निधी जाहीर झाला आहे यानुसार जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील एक हजार चारशे त्र्याहत्तर ग्रामपंचायतींना आगामी काळात अठ्ठावीस कोटी एकावन्न एक लाखांचा निधी मिळणार आहे या निधीमुळे विकास कामांना गती मिळणार आहे बांधकाम क्षेत्रासह इतर ठिकाणी काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी राज्य सरकारनं स्वतंत्र महामंडळ स्थापन केलं आहे या मंडळाच्या मार्फत जिल्ह्यातील तेवीस हजार असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे नोंदणी असणाऱ्या या कामगारांना आगामी काळात शासनाच्या वतीनं जाहीर होणाऱ्या योजनांचा लाभ मिळणं शक्य होणार आहे तर श्रोते हो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं मेघना देशपांडे यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला